श्रीलंकेच्या कोलंबो नजीक समुद्रामध्ये जहाजाला भीषण आग लागली आणि ही आग विझवण्यासाठी श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली. आग विझवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने 2 जहाज आणि 1 विमान कोलंबोकडे रवाना केले. जहाजातील सर्वांना सुखरूप वाचवण्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे. रत्नागिरीमधल्या काळबादेवी गावामध्ये केकेवाडीत चक्क पांढऱ्या रंगाचा एक कावळा आढळला आहे. शेखर शेट्टे यांच्या घराजवळ आढळलेला पांढरा कावळा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीमधील राजकारणात सत्ताधारी भाजपतील 6 नगरसेवकांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर 4 नगरसेवक उद्या प्रवेश घेणार आहेत. यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत 2.5 महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. सेंटरमध्ये आजपर्यंत 1,936 रुग्ण दाखल झाले आहेत व तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तब्बल 920 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचे महत्त्व आणि मूल्य सर्वांनाच लक्षात आले. म्हणूनच सुटी झालेल्या रुग्णांना लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने कडुनिंबाचे रोप देण्यात आले. कोरोना अपडेट. 26 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 221 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 33 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आज कोरोनातून 331 रुग्ण बरे झालेले आहेत.